नमस्कार. आज शहर सहकारी बँकेची 91वी वार्षिक सर्वसाधारण सभा 11 वाजता कवयित्री शांता शेळके या सभागृहामध्ये संपन्न होत आहे. आणि या सभेसाठी सभासदांना सभेचं नोटीस व्यक्तिशः बाय पोस्ट किंवा बाय हँड येणं अपेक्षित असत. त्याचप्रमाणे अहवाल हा देखील या पूर्व कालखंडामध्ये बाय हँड वाटप करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. परंतु या वर्षी खूप मोठ्या संख्येने सभासदांना अहवाल प्राप्त झालेले आजपर्यंत तरी नाही. माझा स्वतःचा देवदत्त निकम, मला पोस्टाने सुद्धा बँकेची नोटीस वार्षिक सर्वसाधारण सभेची आलेली नाही. पोस्टाने देखील मला अहवाल प्राप्त झाला नाही. व्यक्तिशः देखील मला कोणी त्या ठिकाणी अहवाल आणून दिलेला नाही. आता माझ्या समवेत आता ज्याला त्याला व्यक्तिगत इतर जे सभासद आहेत त्यांना देखील विचारू शकता. आमचे दोंडीवर तुम्हाला अहवाल मिळाला की नाही? दादा भाऊ थोडा तुम्हाला अहवाल ज्याला मिळाला असेल त्यांना. इकडे गणेश यादव जे सभासद अहवाल मिळाला तुम्हाला नाही मिळाला? त्यांना मिळाला पण आम्हाला मिळाला त्या ठिकाणी नाही. इथं संजय बडेकर तुम्हाला नाही त्यांना नाही मिळाला. आणि काल मी पारगाव मध्ये देखील संध्याकाळी मोठ्या प्रमाणात 15 सभासदांना विचारलं की म्हणले अद्यापर्यंत आम्हाला अहवाल मिळालेला नाही आणि नोटीस देखील मिळाली नाही. परंतु या परिस्थितीमध्ये काल सायंकाळी माझ्याकडे कॉल डिटेल देखील आहेत. बँकेचे कार्यकारी संचालक सन्माननीय राजेंद्र देशमुख यांना मी स्वतः कॉल करून त्या ठिकाणी सांगितलं की देशमुख साहेब बँकेचा अहवाल मला अद्यापर्यंत मिळाला नाही, नोटीस देखील मिळाली नाही. 6:59 कॉल केला. त्याच्यानंतर पुन्हा त्यांना 7:00 ते म्हटले पाहून सांगतो. 7:46 केला ते म्हटले मी पोस्टाने अहवाल तुम्हाला पाठवलेले आहेत. म्हटलं साहेब की पोस्टाने अहवाल पाठवले तुम्ही असं म्हणताय मग काय मिळाला नाही? म्हणलं बँकेच्या वतीनं लोकांना डिव्हिडंड दिला पाहिजे, बाकी काय दिलं पाहिजे ते सोडून म्हणलं छत्र्या वाटप करण्याकरता तुम्ही ह्या छत्र्या पोस्टाने का नाही पाठवल्या? या मंत्र्यांचे फोटो असणाऱ्या छत्र्या तुम्ही घरपोच त्या ठिकाणी सभासदांना बिगर सभासदांना त्या ठिकाणी वाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं. माझ्या घरी ज्यावेळी छत्री घेऊन बँकेचे कर्मचारी आले त्यावेळी आमच्या कुटुंबियाने सांगितलं की आम्हाला काही छत्र्या नको आहेत, डिव्हिडंड द्या. ते म्हणले माझ्याशी बोलायचे, मला फोनवरून तिथलं पारगाव शाखेचे कर्मचारी होते त्यांनी फोन लावला आणि ते म्हणले तुमच्या अशा अशा घरामधले 4-5 सभासदांच्या छत्र्या आम्ही घेऊन आलोय. त्याला म्हणलं ते छत्र्या तुम्ही तुमच्या रिटर्न द्या, डिव्हिडंड त्या ठिकाणी बोलायचं बँकेत. छत्री तुमची प्रचार करता, तुम्ही आमच्या घरी पाठवता, मग अहवाल या पूर्व कालखंडामध्ये आता हा गेल्या वर्षीचा अहवाल आहे तो आम्हाला तुम्ही घरपोच पाठवता. आणि आता प्रचारात निवडणूक आहे, बँकेच्या खर्चाने छत्र्या छापून त्या ठिकाणी वाटता, डिव्हिडंड देत नाही. आणि त्याबद्दल मी कार्यकारी संचालकांचा निषेध त्या ठिकाणी केला. म्हटलं अजिबात चालणार नाही आणि जो कर्मचारी छत्र्या घेऊन त्याला सांगितलं ते घेऊन जा तिकडे काय नको. मला यानंतर आपण सर्वांना सांगावं असं वाटतं की या पाठीमागचे जे कारण आहे की गेले 4 वर्ष जे बँकेमध्ये गेले आता मला नेमकं माहीत नाही का आता देवेंद्र शाह किती वर्ष बँकेचे चेअरमन आहे, किती सालापासून आहे? म्हणजे 20 वर्षापेक्षा अधिक काळ. 20-25 वर्ष असं तारीख असं ना आता कोणाला तुम्ही होते बाळा त्याला किती झाले कोणाच्या नंतर चेअरमन झाले? अन्न पाटील विचारा बँकेतून विचारा कोणाला किती झाली झाले. तर विषय असा आहे की गेल्या वर्षी देखील आम्ही त्या ठिकाणी काही विषय प्रामुख्याने मांडले होते. काही जी व्यक्ती सतत 20-22 वर्ष बँकेचं त्या ठिकाणी चेअरमन आहे चांगलं झालं तर आम्हीच केलं असं म्हणतात, आमच्यामुळे बँक पुढे आली. आमचं म्हणणं देखील ठीक आहे, तुम्ही चांगलं केलं तुमचं अभिनंदन दुमत नाही. सभासदांच्या दृष्टीने एक असतं की वेळेवर कर्ज मिळणं त्याला गरजेचं असतं, वसुली त्यांनी व्यवस्थित करणं आणि तिथं ज्यांची गुंतवणूक आहे त्या लोकांना शेअरच्या पोटी मिळणारा डिव्हिडंड हा वेळेवरती मिळणं अपेक्षित असतं. परंतु मी आपल्याला सांगतो की सन 16-17, 19-20, 21-22 आणि 22-23 या आर्थिक वर्षात आता हे 23 ची विषय या
पाच वर्षाचा यांच्या कालावधीमध्ये सभासदांना डिव्हिडंड मिळालेला नाही आणि ही रक्कम 20 कोटीपेक्षा अधिकची त्याच्यामध्ये आहे. गेल्या वर्षी ज्यावेळी आम्ही त्या ठिकाणी सांगितलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की 16-17 ची तरतूद 10% डिव्हिडंडची होती, त्याच्यानंतर 19-20 ची 10%, 21-22, 22-23 ची 8% प्रोरेटाप्रमाणे तरतूद त्यांनी बॅलन्स शीटला केली आणि सांगितलं की आरबीआयची परवानगी आल्यानंतर आम्ही देऊ. 17 सप्टेंबर 23 ला वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही 8 एप्रिलला बँकेमध्ये गेलो आणि हे पत्र ही बँकेची पोच आहे. आम्ही कार्यकारी संचालकांना दिलं की वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर 7 महिने झाले तरी तुम्हाला एवढी आरबीआयनी परवानगी का दिली नाही, आम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये डिव्हिडंड मिळाला पाहिजे 8% तुमची तरतूद आहे तरी मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी जून महिन्यामध्ये यांनी 2.25% आम्हाला डिव्हिडंड आमच्या खात्यावरती आमच्या सातत्या पाठपुरावा बातम्या ज्यावेळी मिळायला आल्या त्यावेळी यांचे धाबेदान आणले आणि 2.25% आम्हाला त्या ठिकाणी डिव्हिडंड जून मध्ये जमा केला आणि मग आम्ही पुन्हा 18 जुलैला बँकेला एक पत्र त्या ठिकाणी सादर केलं आणि त्यांना सांगितलं की उर्वरित आमचा 6.5% डिव्हिडंडचं त्या ठिकाणी काय झालं हे आम्हाला कळलं पाहिजे, परंतु अद्यापर्यंत काही केलं नाही. मी मागाशी ज्या पद्धतीने बोललो त्याप्रमाणे गेल्या वर्षी जी पोस्टाने नोटीस पाठवली होती ती आम्हाला वेळेमध्ये प्राप्त झाली, यावेळी आम्ही पोस्टात टाकून गायब केल्या टाकल्याच नाहीत हे अद्यापर्यंत आम्हाला कळलेलं नाही, परंतु आम्हाला अहवाल मिळाला नाही याचा आम्ही प्रथमतः या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो. हे जे पत्र आम्ही दिलं त्या पत्रामध्ये मी जुलैमध्ये सांगितलेलं आहे यांच्या ज्यावेळी पेपरला बातम्या आल्या त्या बँकेला 16 कोटीचा प्रॉफिट झाला, बँक खूप चांगली चांगली ठीक आहे, आमचं काही दुमत नाही, आम्हाला कुठली संस्था बदनाम करायची नाही, पण जिथं काम करणारी जी लोक आहेत, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ग्रामपंचायतीचं काय झालं का नाही, त्या सरपंचांनी असं केलं मागच्या काळामधल्या राज्यात काय घडलं का नाही, त्या सरकारच्या काळामध्ये असं घडलं, आज आमचं म्हणणं आहे का सतत 20-22 वर्ष बँक किती वर्ष चेअरमन काढली का माहिती घ्या ना विचारा कोणा की ही व्यक्ती तिथं एकाच खुर्चीवर जरी एवढी आहे तर जे चांगलं झालं आणि क्रेडिट गोज टू हिम, पण जर लोकांचा आमचा हक्काचं जर आम्हाला मिळत नाही ही जबाबदारी ते टाळू शकत नाहीत आणि म्हणून आमचं देखील त्यांना त्या ठिकाणी म्हणणं आहे की आम्ही जी मागणी केलेली आहे तर एवढा जर प्रॉफिट झाला तर 15% आम्हाला डिव्हिडंड त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि हे आम्ही ज्यावेळी लिखी सगळं दिलं त्यानंतर यांचे धाबेदान आणले, कारण यांना माहिती का आपण जे चुकीचे आर्थिक व्यवहार बँकेमध्ये केले याचं पितळ गेल्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी उघड पाडलं. याचं कारण असं की एक कर्ज प्रकरण त्यांचं स्वतःच की 2020 सालामध्ये त्यांनी बँकेमध्ये चुकीचं रामनगरीचं जे त्यांची जमीन आहे गट नंबर 163 तर प्लॉटवरती त्यांच्या नावावरती असताना त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये असणारे जे त्यांचे नातेवाईक असतील कामगार असतील त्याच्यामध्ये सचिंद्र शिखलाल शहा त्यानंतर शशिकांत विजयकुमार दालमिया त्याचबरोबर संजय केशव मिश्रा आणि दिनेश सारंगधर पुढे यांना चुकीच्या पद्धतीनं त्याचे सगळे डिटेल्स आमच्याकडे आहेत ते तुम्हाला देऊ आणि तिथं जे खरेदी खत केलं ते 5.5 कोटीचं केलं आणि त्याच्यानंतर यांना त्याच प्रॉपर्टीची किंमत 36 करोड रुपये दाखवून यांनी त्याच्यामध्ये 24 कोटी रुपये ह्या लोकांना कर्ज त्या ठिकाणी दिलं, परंतु हा जो फेरफार आहे आम्ही सगळे पुरावे काढले आणि पुन्हा ते बँकेचं लोन दिलेलं असताना देखील यांनी पुन्हा त्या जमिनी याच्या त्याच्या नावावरती फिरवण्याचं काम केलं, लाभ बँकेचा त्या ठिकाणी घेण्याचं काम केलं आणि म्हणून हे 6/3/2020 ला बँकेने ज्यावेळी त्यांना मॉर्गेज बँकेकडे करून घेतलं हा त्याचा फेरफार आहे आणि यांनी बँकेचा 7/12 वरती बोजा चढवला नाही आणि ज्यावेळी आम्ही हे प्रकरण उघडकीस आणलं यांचं 20 सालामधलं तर आम्ही ज्यावेळी तक्रार करायला सुरुवात केली आम्ही डॉक्युमेंट सबरजिस्टर ऑफिस मधून काढून आले त्यावेळी यांनी 14/12/21 म्हणजे बरोबर 20 आणि 2 वर्षानंतर यांनी तलाट्याला सरकारला त्या ठिकाणी बोजा चढवण्याचं दिलं. मला सांगा की साधा माणूस ज्यावेळी कर्ज घ्यायला जातो तर त्याला ती फाईल तयार करायला 4-5 महिने अलपाट घालावं लागतात आणि बोजा चढवल्याशिवाय 100% डिस्बर्समेंट देखील लोन होत नाही, यांनी एवढं मोठं कर्ज केलं हे असं खूप काही हे सगळं तुम्हाला पुराव्यानिशी आम्ही सादर सगळे हे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. आज विषय दुसरा त्याच्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही मांडला होता की गेल्या वर्षी जवळपास 95-96 करोड रुपये
हे संशयित बुडीत निधी खाती यांनी तरतूद त्या ठिकाणी केली. आमचं म्हणणं आहे का ज्यावेळी कर्ज थकतं त्यावेळी तुम्ही त्या कर्जदारांची नाव पेपरला छापून त्या ठिकाणी येतात, जामीनदाराचं नाव टाकता. ठीक आहे, बदनामी कदाचित होत असेल पण मी बदनामी त्याला मानणार नाही, ती जग जाहीर होत असं. कारण ज्यावेळी तुम्ही कर्ज घेण्याकरता एवढा आग्रह करता त्यावेळी फेडलं, ते फेडणं हे देखील त्यांची नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी ती, फक्त कुणी त्या ठिकाणी असो आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु ज्यावेळी संशयित बुडीत कर्ज खाती तुम्ही 90 करोड रुपयाची प्रोव्हिजन या वर्षी देखील जवळपास 89 करोड रुपये ती त्याच्यामध्ये आहे, हे मी रात्रभर याला त्याला विचारून 50 लोकांना विचारलं तेव्हा मला कुठंतरी दत्तात्रय वावळ पारगावला राहतात त्यांच्याकडून माहिती करता मला तो अहवाल त्या ठिकाणी प्राप्त झाला पण मला मिळालेलाच नाही. आणि मग त्याच्यामध्ये 90 करोड रुपये 89 कोटी समथिंग रुपयाचा संशयितकडील हे आहे, गेल्या वर्षी तो 96 करोड रुपये होता. आमचं म्हणणं आहे का जे संशयित बुडीत कर्ज तुम्ही धरल्यात त्याची यादी तुम्ही जाहीर केली पाहिजे, परंतु ती अद्याप ते जाहीर करत नाहीत. याच्या मागचं गौड मंगल काय हा एक आमचा महत्वाचा त्या ठिकाणी विषय आहे. फोटो याचा टाकला त्याचा टाकला याच्या विरोध बाबत मला काही डिस्कस करायचं नाही, कारण तो मुद्दा देखील तुम्हाला सर्वांना माहितीच. डिव्हिडंडच्या बाबत देखील आमचा मागचा असणारा सगळा डिव्हिडंड 20 करोडच्या पुढचं ते देखील आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही. आणि बँक हे यांच्या कारचुकीच्या कामकाजामुळे त्या ठिकाणी अडचणीत येते आणि ती बँक वाचण्यासाठी आमचं हे सगळा प्रयत्न चालू आहे. दुसरं मला या ठिकाणी सांगायचं महत्वाचा विषय की थोरांदळे येथे यांनी जी वेस्टर्न हिल लिमिटेड नावाची WHFL वेस्टर्न हिल फूड्स लिमिटेड नावाची जी कंपनी काढली ह्या कंपनीचे पार्टनर कोण सुरुवातीपासूनचे, आणि ज्यावेळी आंध्र बँकेने ह्या याला लोन दिलं आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारची यांना सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली 2012-14 ह्या कालावधीमध्ये त्यांनी आंध्र बँकेचं कर्ज त्या ठिकाणी थकवलं आणि ते कर्ज थकवल्यानंतर वन टाइम सेटलमेंट आंध्र बँकेवर करण्याकरता, कारण बँकेला कुठल्या तरी परिस्थितीत पैसे पाहिजे होते, यांना काही पैसे द्यायचे नव्हते, यांना बँक सुद्धा ती अडचणीत आणायची होती, म्हणून यांनी वन टाइम सेटलमेंट करता शरद सहकारी बँकेमधून वेस्टर्न हिल साठी जे लोन घेतलं ते व्यक्तीच्या कोणाकोणाच्या नावावर घेतलं का थेट वेस्टर्न हिलच्या नावाने ती रक्कम, आता आकडेवारी आम्हाला काही तिथे मिळत नाही परंतु माझ्या माहितीनुसार ती 18 कोटीपेक्षा अधिकचं कर्ज हे शरद बँकेमधून त्या ठिकाणी वेस्टर्न हिलला देण्यात आलं. मला या निमित्ताने आपण सर्वांसमोर महत्वाचं सांगायचं की वेस्टर्न हिल जी कंपनी आहे तिच्यामध्ये ज्यावेळी हे बँकेचे पैसे देण्यात आले बँकेवरती संचालक असणारे आता जे असणारे उपाध्यक्ष राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे पुतणे विवेक प्रतापराव वळसे पाटील हे जे वेस्टर्न हिलचे डायरेक्टर त्याच्यामध्ये त्या काळामध्ये होते आणि त्या काळामध्ये जवळपास 3 वर्ष हा बेनिफिट त्या ठिकाणी त्यांनी तो घेतला. आणि ज्यावेळी ही बाब उघडकीस आली की जसं थोरांदळे ग्रामपंचायत हे जिल्हा परिषदला देखील होते त्यावेळी थोरांदळे ग्रामपंचायतीची जी वेस्टर्न हिल कंपनीची घरपट्टी थकीत झाली तर त्यावेळी तिथल्या सरपंचांनी ग्रामस्थांनी सांगितलं की कायद्यानुसार ग्रामपंचायत ऍक्टनुसार जर तुम्ही ती पट्टी भरली नाही तर तुमचं सदस्यत्व रद्द त्या ठिकाणी होणार. मग अशाच प्रकारे तुम्हाला गावाला एवढा निधी देतो तेवढा देतो, दाबादाबी आता जशी चालू याला मॅनेज कर त्याला मॅनेज कर तुमच्या याव करू हे प्रकरण तुमचं बाहेर काढू ते प्रकरण तुमचं बाहेर काढू आणि त्यांना कसं तरी त्या लोकांना त्यांनी ग्रामस्थांना, आणि ज्यावेळी हे बँकेचा हा घोटाळा आता होणार हे जेलमध्ये जाणार हे माहीत झालं आरबीआय कारवाई करणार किंवा ईडी याच्यावर ऍक्शन घेणार यांनी लगेच त्या कंपनीमधून राजीनामा दिला. परंतु ज्यावेळी वेस्टर्न त्या ठिकाणी अडचणीत आली यांचीच एक वेस्टर्नची कंपनी ही नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT मध्ये त्या ठिकाणी गेली आणि वेस्टर्नच्या विरोधामध्ये त्यांनी NCLT मध्ये दावा दाखल केला आणि तिथं हे कंपनीची किंमत 34 करोड रुपये त्या ठिकाणी दाखवण्यात आली. परंतु ज्यावेळी ती लिलावात काढायची ठरली त्यावेळी सगळं काय काय आता कागदोपत्र हे जे आता कोण म्हणतं पाण्याकरता गेले आमच्या करता गेले तमक्या करता, पण आपल्याला देखील माहिती आहे ज्यावेळी पराग उद्योग समूहावरती इन्कम टॅक्सची रेट पडली त्यावेळी तीच रेट शरद सहकारी बँकेमध्ये पडले आणि सगळ्या फायली त्या ठिकाणी गोळा करण्यात आल्या. हे खूप मोठे आकडे आहेत परंतु आता हे आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, परंतु सत्याला एक ना एक दिवस त्या ठिकाणी वाचा फुटल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. त्यानुसार की हे जे काही कोण म्हणतं आम्ही पाण्याकरता पळवलो बोगद्याकरता पळवलो हे पळवलो जनता या ठिकाणी बोलत नसल
परंतु प्रत्येकाच्या डोक्यात इतकं याच्या मागं खूप काय मोठं आहे, कोणाच्या मागं काय आहे, कोणाच्या मागं काय नाही. एबीपी माझाने देखील त्यावेळी ती न्यूज लावली होती का आज असणारे सहकार मंत्री हे काय एवढे घाबरले का, मित्राच्या याच्यावरती पडलेली धाड त्याच्यामुळे हे सगळं डिटेल्स आहेत. परंतु मी एवढंच या बँकेच्या संदर्भामध्ये सांगतो आपणाला का ज्यावेळी एनसीएलटी मध्ये हे सेटलमेंट करायचं झालं त्यावेळी ही बँकेचं दिलेलं लोन अधिक वाढलेलं व्याज याला देखील यांचं टांग मारायचं ठरलं आणि ती कंपनी यांनी यांच्याच कंपनी दाखवून फक्त 18 कोटी रुपयाला यांच्या संबंधित लोकांच्या नावावर ती वेस्टर्न हिल यांनीच ही जे दिसते ना आता हे 3-4 लोक यांनीच गोलमाल करून परत यांनीच त्या ठिकाणी ती 18 कोटीला घेतली आणि शरद बँकेचं फक्त 13 करोड रुपयाला सेटलमेंट त्या ठिकाणी केलं. मग बाकीचे 5 कोटी 8 कोटी व्याजासही झालेत हा देखील प्रश्न आम्ही त्यांना त्या ठिकाणी विचारणार होतो. पण आमची कुठंतरी मुस्कट दाबी करून यांना माहिती का आपल्याला जेलमध्ये त्या ठिकाणी जावं लागणार आज ना उद्या त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होणार आणि हे सगळं आम्ही त्या ठिकाणी बाहेर काढल्याशिवाय राहणार त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून यांनी रात्री काल संध्याकाळी आम्हाला नोटीस आहे का कोणाकडे, मला त्यांनी काय प्रत्यक्ष बजावता आली नाही त्यांना, परंतु मला जी नोटीस बजावली ती मला व्हॉट्सअपवरती त्या ठिकाणी मी माझ्या स्टेटसला त्या ठिकाणी दिलेली. तर अशा प्रकारच्या सेक्शन 168 खाली रात्री सगळ्यांना नोटीसा पोलिसांमार्फत दबाव आणून डीवायएसपी इथं मंत्रालयात बसून होते अशा प्रकारच्या नोटीसा त्या ठिकाणी बजावल्या. तुम्हाला नोटीस आली का, किती वाजता आली? 2 वाजता रात्री 2 वाजता यांना ती नोटीस पोलीस घरी आली. तुम्हाला तुम्हाला कधी वेळ आली? 9 वाजता. तुम्हाला कोणाला विशाल बाबड्याला रात्री 6 वाजता बँकेची? मला 12:30. तुम्हाला? 12:30. संजय बडेकरला 12:30. आज मागे कोणाला नोटीस आले? मला 1 वाजता. तू सभासद बँकेत? नाही सभासद नाही. तरी देखील त्यांना त्या ठिकाणी मला सकाळी संजय वामनराव वानखिले मंत्रजे मला त्यांनी फोन केला. अहो म्हणले मला ही नोटीस कशी काय आली? मी म्हणलं तुम्ही बँकेचे सभासद असाल करत असाल, म्हणले मी त्या बँकेचा सभासदच नाही. तरी देखील संजय वामनराव वानखिले इथले चांगले व्यापारी त्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आणि त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे काल एक शेवटचं फक्त स्टेटमेंट त्या ठिकाणी म्हणजे माझ्या नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये केला. परत भीमाशंकर कारखान्याचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख त्या ठिकाणी झाला. शरद बँकेचे वार्षिक सभेत आपल्याकडून आता आपल्या सोबतचे व्यक्ती कार्यकर्ते यांच्याकडून जर सदर ठिकाणी कोणत्याही गोंधळ घोषणाबाजी असो इतर कारणामुळे कायदा सुद्धा निर्माण झाल्यास किंवा कोणत्याही खाजगी सार्वजनिक माल शासकीय माल नुकसान कोणत्याही व्यक्ती दुखापत झाल्यास त्या सर्वस्वी आपणास व आपल्या सोबतचे व्यक्ती कार्यकर्त्यांना जबाबदार न देऊन आपणाविरुद्ध प्रचलित कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदर नोटीस मेहरबान हुजूर कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आली याची सदरद्वारे समज देण्यात येत आहे. अशा प्रकारच्या नोटीस कलम बिलम त्याच्यामध्ये टाकून या आम्हाला काल त्या ठिकाणी बजावण्यात आल्या. त्याच्यानंतर आम्ही सगळी माहिती घेतली की कारखान्यावरती परवाच्या दिवशी भीमाशंकर कारखान्यावरती ज्या पद्धतीने यांनी प्री प्लॅनिंग करून तुम्हाला देखील सगळ्यांना माहिती की जे संस्थेचे सभासद नाही जे एमआयडीसी मध्ये गुंडगिरी करतात ज्यांच्या तडीपाऱ्याच्या फाईल तयार आहेत त्याच्याबाबत देखील मी वेगळी प्रेस घेणार आहेत. ते गुंडांना तिथं त्यांनी कारखाना सभास्थळावरती बोलवलं. शेतकऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी सभासदांचा आवाज झडपण्याचं काम सहकार मंत्री व्यासपीठावर असताना आणि आज जे बँकेचे चेअरमन त्या ठिकाणी आहेत देवेंद्र शाह काय संबंध तुमचा स्टेजवरती परवाच्या दिवशी माझं स्टेटस तुम्ही आज सगळे जण पाहू शकता. अरे मी कारखान्याचा डायरेक्टर मी 10 वर्ष चेअरमन त्या ठिकाणी राहिलोय आणि तुम्ही आम्हाला बोलून त्या ठिकाणी देत नाही आणि हा वर जाऊन तिथं असा आवाज करून त्या ठिकाणी तुमच्याकडे सगळ्यांकडे रेकॉर्ड आहे. ए तू वर यायचं नाही खाली लोकांना इशारे करतोय त्याच्याकडे बघा काही जण शिव्यागाळ करतात परंतु आम्ही सगळं सहन करतोय. का करतोय? या तालुक्यामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी जर बोललो नाही तर हुकुमशाही तर हिटलरशाही या तालुक्यात आलेली आहे आणि सामान्य माणसाच्या न्यायाला त्या ठिकाणी कधीच न्याय मिळू शकत नाही. म्हणून आम्ही आमच्या जीवाशीपर्यंत लोकांकरता गोरगरिबांबद्दल लढण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून मी तमाम आपण उपस्थित सर्वांना या निमित्ताने सांगू इच्छितो की स्टेजवरून त्यांचं कारण एकच होतं की कुठल्याही परिस्थितीत आज याला फक्त इथं आपण याचा कार्यक्रम ओके करून टाकायचा. ज्या पद्धतीनं प्रभाकर भांगरला यांनी गुंड पाठवून ज्या प्रभाकर भांगरला यांनी मारलं ते स्टेजवरती सगळ्यांना तुम्हाला पाठवल्यानंतर प्रभाकर भांगरेची तक्रार केली की मला कोणी मारहाण केलं तीच लोक स्टेजवरती त्या ठिकाणी मला देखील धक्काबुक्की करताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि यांना मंत्रीवरून बघून असे बसून तिथून हसतायत वर त्या प्रकारे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो की साहेब तुम्हाला खूप आदराचं स्थान
या तालुक्यातील तमाम जनतेने आमच्या तर तुम्ही हृदयामध्ये होते, तुमचा फोटोची पूजा आम्ही त्या ठिकाणी करत होतो, परंतु अशा प्रकारे राजकारणात काही त्या ठिकाणी होईल, पण आतलं गलिच्छ राजकारण त्यांच्याकडून जे आहे सगळे म्हणत होते की एकदम संयमी व्यक्तिमत्व, एक कसं व्यक्तिमत्व आहे काय करतंय हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलं, आणि आज त्यांचं ठरलेलं आहे की देवेंद्र शहानी आणि यांनी या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की हे सगळं प्रीप्लॅन केलेलं आहे की आता नोटिसा बजावणं आम्हाला त्या ठिकाणी झालेले आता देखील इथं पोलीस बसून येत का इथून आता आम्ही इथून उठलो सभेच्या ठिकाणी जायला का पोलीस इथून लगेच त्यांना त्या ठिकाणी कळवणार आणि आमच्यावरती त्या ठिकाणी आशय गुन्हे त्या ठिकाणी नोंदवणार का आम्ही ह्या निवडणुकीच्या काळामध्ये जेलमधून त्या ठिकाणी बाहेर आलो नाही पाहिजे अशा प्रकारची तरतूद केली आहे. म्हणून मी तमाम उपस्थित सर्वांना एक विनंती करणार आहे का जे काही मला मांडायचं होतं ते आज तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी मांडलेलं आहे आणि आज जर माझ्यामुळं ही गोर गरीब लोकांना जर जेलची हवा त्या ठिकाणी जर खावा त्या ठिकाणी लागत असेल तर मी या निमित्ताने सांगू इच्छितो की जे काय मांडायचं ते इथे मी मांडलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी लिहिलंय का तुमचं तुम्ही लेखी पत्र दिलं नाही, अमुक केलं नाही, तुम्हाला ज्या काही हरकती आणि तुम्ही आम्हाला अहवालच दिला नाही, आम्ही अभ्यास करून येत असतो, आम्ही मोगाम बोलत नाही, पॉईंट नुसार आम्ही बोलत असतो, मी जर याच्यातला एक शब्द चुकीचा बोलला असेल तर त्यांनी माझ्यावरती जी काही कारवाई करायची ती त्यांनी करावी. कारण देवेंद्र शहाचं आळ्या निघल्याचं प्रकरण ज्यावेळी तुम्ही थड्याची शूट केलेले आहेत, आळ्या तुम्ही पाहिलेल्या आहेत, त्यावेळी देखील माझ्यावर 100 कोटीची नोटीस मला त्या ठिकाणी बजावली. हे प्रकरण ज्यांनी उघडकीस आणलं, आदिवासी कार्यकर्ते मग प्रवीण पारदी त्या ठिकाणी असतील, त्याचप्रमाणे आमच्या स्टुडंट फेडरेशनचे जे कार्यकर्ते आहेत दीपक वालपुळी वगैरे यांना त्याच्यामधून त्यांनी त्यांची नावं वगळली. याचं कारण त्यांना विचारलं का म्हणले त्यांना माहिती आमच्यावर जर गुन्हा तुम्ही जर आवरणुकसानी जाता आदिवासी लोक यांना एंट्रीवर करून देणार त्या ठिकाणी, त्यामुळे तुमच्यावरती हा 100 कोटीचा दावा त्यांनी ठोकलेला आहे आणि म्हणून हे सगळं यांचं गौड बंगाल मी त्या ठिकाणी बाहेर काढतोय. आमचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत त्या ठिकाणी आणि म्हणून तर मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो की गोर गरीब लोकांना विनाकारण या यांच्या चुकीच्या गैरकारभारामुळं अडचण येऊ नये, यांना तुरुंगात जाऊ त्या ठिकाणी लावू नये. म्हणून जे काय मला म्हणणं मांडायचं ते प्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण सगळे शेतकरी आहोत, सामान्य आहोत, आपले कुठले 2 नंबरचे धंदे नाहीत, त्यामुळं आपलं जे म्हणणं मांडायचं ते आपण इथं मांडलेलं आहे आणि माझी आपणाला विनंती आहे की आता आपण जर त्या ठिकाणी गेलो तर आपल्यावरती त्या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी त्या याच्यामध्ये जे सभासद गुंड जे आहेत ज्यांचे बँकेचे लाभार्थी जे आहेत ज्यांच्यावरती कर्ज आहे ज्यांची पोरं कामाला आहेत कामगार या सगळ्यांना पुढच्या शीटवरती बसवले आणि आम्ही बोलायला काही उठलो त्या 70 पोलिसांची फौज तिथं तैनात केली. तुम्ही जाऊन त्या ठिकाणी रेकॉर्ड करून या, मी वेस्टर्नचं जे बोललो तिथं जाऊन या, कोणाचा माल पडलेला आहे तिथं कोणाच्या ब्रँड तुम्ही जाऊन सगळं शूट करून त्या ठिकाणी घ्या आणि म्हणून आम्ही तिथं आज सभेला न जाता आमचं जे म्हणणं काय तिथं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला हे जेलमध्ये टाकणार, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार अशी देखील आमच्याकडे गोपनीय माहिती त्या ठिकाणी उपलब्ध झाली. धन्यवाद. तुम्हाला काही विचारायचं असं तुम्ही विचारू शकता. माहिती भेटली.